श्रीदेवी महाकाली, श्रीदेवी महालक्ष्मी आणि श्रीदेवी महासरस्वती यांचे एकत्रित असलेले आडिवरे राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील हे मंदिर कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच प्रसिद्ध पावलेले देवस्थान आहे। श्रीदेवी महाकालीचे दर्शन घेण्यापूर्वी श्री नगरेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे। नाव काय तुझं? वाह, नगरेश्वराचे पुजारी तुम्ही? मंदिर है, खूप जुनं आहे आमचं मंदिर, बांधल्यानंतर वारूळ झालेलं आहे। नमस्कार, आज रत्नागिरीतून निघालो 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाकाली मंदिराकडे। रत्नागिरी शहरामध्ये हा जयस्तंभ आहे आणि तिथूनच पावसला जाण्यासाठी एक रस्ता जातो आणि त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर हा कोर्टाच्या दिशेने गेल्यानंतर भाटे बीच कडे जाणारा हा रस्ता, हा भाट्याचा ब्रिज अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दाखवतो। रत्नागिरी शहर सोडतानाच भाटे गावा नजीकच काजळी नदी आणि समुद्राचा संगम होताना दिसतो। इथेच ती खाडी चालू होते आणि ह्या खाडीवरती असलेला हा अत्यंत महत्वाचा पूल, या पुलाच्या पलीकडेच आहे भाटिये गाव। पावसला जाणारा रस्ता आणि समुद्र याच्यामध्ये सुंदर सुरूपण आहे आणि सुरूपणाच्या शेवटलाच आहे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध देवस्थान आणि जागृत देवस्थान झरी विनायक, हेच ते मंदिर। हे मंदिर समुद्राच्या किनारी वसलेलं आहे आणि अनेक श्रद्धावान लोक इथे येऊन दर्शन घेतात। या मूर्तीच्याच खालून एक वाहता अखंड पाण्याचा वाहता झरा आहे, ज्या झऱ्याचं पाणी पिण्यायोग्य आहे। आणि त्या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो एक छोटासा चढाव आणि मग सुरू होतो पठारी भाग। हा रस्ता रत्नागिरी ते राजापूर या दरम्यानचा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यामध्ये जाताना 36 किलोमीटर अंतरावरती आडिवरे हे गाव आहे जिथे महाकाली मंदिर बसलेलं आहे। या रस्त्यावर जाताना कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, गावखडी अशा प्रकारची अनेक गावं येतात आणि त्यामध्येच प्रामुख्याने येते ती फिनोलेक्स कंपनी आणि फिनोलेक्स कंपनीला लागूनच पुढे चालू होतो तो गोळप गावाचा परिसर। या गोळप गावामध्ये पूर्वी गजानन महाराजांची जी सिरियल चालत होती त्यामध्ये संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या सिरियलमधील श्री गजानन महाराजांची भूमिका साकारणारे श्री गोखटे यांनी या गोळप गावामध्ये श्री गजानन महाराजांचं भव्य मंदिर बांधलेलं आहे आणि हेच ते मंदिर। या मंदिराच्या बाहेर श्री गजानन महाराजांचा एक भव्य मूर्ती साकारलेली आहे आणि अतिशय शांत आणि रम्य ठिकाण, अतिशय सुंदर आणि शांत मंदिर आहे। पावस रस्त्यावरच या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला एक तीव्र उतार लागतो जिथे गोळप संपतं। याच गोळपमध्येच उजव्या डाव्या हाताला जर वळलात तर तिथेही दोन शंकराची पुरातन मंदिर आहे। समोर रस्ता जातोय तो पावस बाजारपेठेला बायपास करणार आणि हे आहे पावस बस स्टँड। श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पावन झालेली पवित्र भूमी म्हणजेच पावस आणि या पावस गावामध्येच आपण आता प्रवेश करत आहोत। इथेच पुढे गेल्यानंतर जो चौक लागतो त्या चौकामध्येच डाव्या हाताला बोर्डा आहे आणि तिथून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती श्री स्वामी स्वरूपानंदांचं समाधी स्थान आहे आणि सुंदर मंदिर सुद्धा आहे। आणि समोर जो रस्ता गेलेला आहे तो श्री स्वरूपानंद स्वामींच्या समाधी मंदिराकडे गेलेला आहे। आमराईने नटलेल्या या परिसरामध्ये अतिशय शांत आणि रम्य वाटत। रस्ता यानंतर थोडा जो सुरू होतो तो एकदम निर्मनुष्य किंवा कमी वाहतुकीचा आहे। पावस गेल्यानंतर आपल्याला पुढील प्रवासासाठी रस्त्यातील वाहतूक जरी कमी झाली तरी वळणं मात्र वाढत जातात। कोकणातील या रस्त्यांवर आपण काळजी मात्र घेतलेली पाहिजे। आता आपण पोहोचलो आहोत पूर्णगड या गावामध्ये। डाव्या हाताला जो रस्ता गेलाय तो गेलाय पूर्णगड गावामध्ये आणि उजव्या हाताला जर आपण गेलो तर वरती आहे पूर्णगड किल्ला। आणि हा आहे
पूर्णगड आणि गावखडी या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा पूल। इथे मात्र निसर्ग सौंदर्य भरभरून आहे। हे आहे पूर्णगड गाव आणि त्याच्यात समोर वसलेला आहे गावखडी गाव। तिथे समोर दिसणारा जो दर्गा आहे त्यामध्ये फक्त ओहोटीच्याच वेळी जाता येतो, कारण तिथे ज्यावेळी भरती असते त्यावेळी त्या पाण्यामुळे तिथे जाता येत। आणि इथेच आहे जिथे समुद्राला जाऊन ही खाडी मिळते। निसर्गरम्य परिसरातून जाताना हे कशेळी गाव लागतं। कशेळी गाव हे सूर्यनारायण मंदिरामुळे अतिशय प्रसिद्ध आहे। या मंदिरामध्ये जाण्यासाठी कशेळी गावातून तीन मार्ग आहेत। हे सूर्य मंदिर कोकणामधील फार प्रसिद्ध मंदिरांमध्ये गणलं जातं। या कशेळी गावाचं हे आहे मुख्य स्थान। उजव्या बाजूला गेलेला रस्ता हा कनकादित्य मंदिराकडे जातो आणि समोरचा रस्ता आडिवरेच्या दिशेने जातो। आडिवरे हे गाव इथून 3 किलोमीटर अंतरावरती आहे। कशेळी मधलं आणखीन एक पाहण्याचं ठिकाण म्हणजे देवघर बीच। देवघर बीच वरही पर्यटकांची अतिशय गर्दी असते। रत्नागिरी ते आडिवरे हे अंतर 36 किलोमीटरचं असलं तरी आपल्याला साधारणतः 45 ते 50 मिनिटांमध्ये पोहोचता येतं। हा आला आहे आडिवऱ्याचा उतार। मध्ये आडिवरे गावामध्ये प्रवेश करताना उजव्या हाताला जो रस्ता गेला आहे तो जातो आहे व्यत्यय नावाच्या गावामध्ये, जो समुद्र किनारी वसलेलं गाव आहे। रत्नागिरी ते आडिवरे पर्यंत येताना आपण कोणकोणती ठिकाणं पाहू शकतो हे पाहत पाहत आपण आडिवरे गावात येऊन पोहोचलो। इथून थोडं पुढे जाऊन डाव्या बाजूला वळलं की आहे महाकालीचं मंदिर। श्री महाकाली देवस्थान हे जागृत देवस्थान असून श्री महाकाली देवी ही नवसाला पावणारी देवी आहे अशी तिची ख्याती आहे। श्री महाकाली देवस्थान हे पंचायत असून श्री नगरेश्वर, श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती अशा देवता समाविष्ट आहेत। श्री नगरेश्वर ही देवता आडिवरे गावातील आद्य दर्शनीय म्हणून मानली जाते। देवस्थानात आल्यानंतर प्रथम श्री नगरेश्वराचे दर्शन घेण्याची पद्धत आहे। श्री महाकाली ही पंचायनातील प्रमुख देवता असून तिच्या नावावरूनच देवस्थान प्रसिद्ध झाले आहे। देवी महाकालीची मूर्ती दक्षिणाभिमुख असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे। श्रीदेवी महाकालीच्या स्थापनेविषयी आख्यायिका सांगितली जाते ती अशी। सुमारे 800 वर्षापूर्वी आडिवरे गावापासून सुमारे 4 किलोमीटर दूर असणाऱ्या वेत्ते गावातील समुद्रामध्ये श्री देवी महाकालीची मूर्ती सापडली। वेत्ते हा समुद्रकाठचा गाव असून तेथे जाधव नावाचे भंडारी समाजाचे लोक वास्तव्यास आहेत। सुमारे 800 वर्षापूर्वी ही जाधव मंडळी मासे पागण्यासाठी समुद्रात गेली असता त्यांचे जाळे अडकून पडले। अथक प्रयत्नांनी जाळे वर येईना म्हणून त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली। तेव्हा त्यामधील मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन देवीने मी महाकाली देवी आहे तुम्ही मला वर घ्या असा दृष्टांत दिला। झालेल्या दृष्टांताप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या जाधव मंडळींनी देवीची प्रार्थना करून जाळे वर काढले। तेव्हा त्या जाळ्यामध्ये देवीची काळ्या शेळेची मूर्ती आढळली। त्यानंतर सर्वानुमते मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। त्यामुळे वेत्ते गावाला देवीचे माहेर म्हणून संबोधले जाते। प्रांगणात मंदिरासमोर सिंहाची बसलेली मूर्ती आहे आणि इथे मंदिराचा चवाटा आहे। चवाटा प्रसन्न। दर्शन राम।
आणि इथे समोरच आहे भोजनालय। एक छान सुबक असं तुळशी वृंदावन आहे आणि तुळशी वृंदावनाच्या पाठीमागे विहीर आहे। विहिरीवर चप्पल घालून येऊ नये आणि हातपाय धुवू नये असं लिहिलेलं आहे। विहिरीतून पाणी काढण्यासाठी एका मोठ्या बांबूला भांड बसवलेलं आहे। हा बांबू वर खाली करून विहिरीतून पाणी खेचता येतं। गोड आणि थंड पाण्याची मजा घेता आली आणि विहिरीच्या कठड्याला वाघाचं मुख असून त्याची पूजा केलेली दिसते। लाकडाला वाय आकारात कट करून त्यावर हा बांबू तिरक्या पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे। इथे श्री महाकाली देवस्थान स्टॉल आहे। समोरच पिंपळ वृक्ष आहे आणि उजव्या बाजूला नगारखाना आहे। इथे नारळ ठेवू नये अशी सूचना लिहिलेली आहे आणि पिंपळ वृक्षाखाली देवतांच्या मूर्त्या आहेत। आटिवरे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्री महाकाली मंदिर। मंदिरात या बाजूने प्रवेश करतात उजव्या बाजूला बसण्याची सोय आणि चूल आढळते आणि डाव्या बाजूला मंदिरात जिथून प्रवेश करतो तिथे श्रीदेवी काली मातेचं कमळामध्ये उभं असलेलं पोर्ट्रेट दिसतं। मंदिराचे लाकडी खांब आणि त्यावर केलेले नाजूक रेखीव कोरीव काम नजरेत भरतात। श्री स्वामी समर्थ। आतमध्ये पाऊल टाकल्या टाकल्याच प्रसन्न वाटत आणि भारावून जायला होत। इथले दोन्ही बाजूला असलेले देखावे अप्रतिम आहेत। आणि इथल्या पदकाने जिंकलेली पदक आणि सन्मान चिन्ह इथे ठेवलेली आढळतात। इथे देवस्थानाच्या व्यवस्थापक मंडळाची माहिती आहे। या ठिकाणी ढोल ताशांची व्यवस्था केलेली आढळते। तर इथे पालखीचं दर्शन घेता येते। पालखीवर प्रथम दर्शनी दोन्ही बाजूला मयूर बसलेले आहे आणि पालखीत देवी मातेचा फोटो आहे। इथे वर असलेला दुसरा अप्रतिम देखावा। श्रीदेवी महाकालीच्या मंदिराबाहेर दोन द्वारपाल उभे आहेत। श्रीदेवी महाकाली पंचायनातील प्रमुख देवता। मुख्य गाभाऱ्यामध्ये देवी महाकालीच्या डाव्या बाजूला श्री योगेश्वरी देवीची स्थापना केलेली आहे। श्री योगेश्वरी देवतेची स्थापना श्री महालक्ष्मी प्रमाणेच आद्य शंकराचार्यांनी केल्याचे सांगितले जाते। तिला जुगाई देवी असेही म्हणतात। मंदिरातलं लाकडी कोरीव काम तेवढंच लक्षवेधी आहे। हे मंदिराच्या छतावर असलेलं कोरीव काम आहे, तेवढंच अप्रतिम, रेखीव आणि सुंदर। जीव ओतून केलेली कलाकुसर पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होत।
मंदिरात असे दोन तानपुरे ठेवलेले दिसतात जे गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला वापरण्यात येतात। गणपती बाप्पा मोरिया। श्रीदेवी महाकाली समोरच श्रीदेवी महासरस्वतीचं मंदिर आहे। श्री महासरस्वती ही देवता पंचायनातील पाचवी देवता असून ती उत्तराभिमुख आहे। या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। श्री महालक्ष्मी देवता ही पंचायनातील दुसरी देवता असून श्री नगरेश्वरांनंतर श्री महालक्ष्मीची दर्शन घेण्याची प्रथा आहे। या देवतेची मूर्ती पश्चिमाभिमुख असून तिची स्थापना श्रीमद आद्य शंकराचार्यांनी 11व्या शतकात आडिवरे प्रांती येऊन केली। या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। श्री महाकाली मंदिराच्या मागच्या बाजूला श्री नगरेश्वरांचे मंदिर आहे। श्री नगरेश्वर हे आडिवरे गावातील आद्य दर्शनीय म्हणून मानले जातात। देवस्थानात आल्यानंतर प्रथम श्री नगरेश्वरांचे दर्शन घेण्याची पद्धत आहे। श्री नगरेश्वर ही स्वयंभू देवता आहे। पूर्ण नाव सांग, हे कुठलं मंदिर आहे, नाव काय तुझं? वा, नगेश्वराचे पुजारी तुम्ही लिंगायत? अच्छा, फोटो काढू ना जरा मला ह्या पाळण्याविषयी। हा पाळणा कधी वापरतात? पाळणा इथे ठेवलाय। अच्छा, पाळण्यात असायचा मुखवटा पालखीचा? अच्छा, सकाळी लावायचो मग संध्याकाळी मग पालखीत लावायचो। अच्छा, आणि परत आणायचो आणि लावायचं। बर। मंदिर है खूप जुनं आहे आमचं, जवळजवळ 10-15 हजार वर्ष होऊन गेले मंदिराला बांधलं, आणि मंदिर बांधल्यानंतर वारूळ झालेलं आहे ना, ते नागाचं आहे, त्याच्यामधून नाग कधीतरी येतो बाहेर आणि देवाकडे जातो, देवाकडे जाऊन 2-5 मिनटं बसतो आणि परत तो निघून जातो। हां, असं मी पुष्कळ वेळा पाहिलंय, पण तो क्वचितच दिसतो, नेहमी येतो असं नाही, कधीतरी अचानक येणार आणि दिसणार। माझं नाव शकुंतला गजानन लिंगायत गुरु। तुम्ही पिढी जात तिथे पुजारी? पूर्वीपासून माझे सासरे होते, त्याच्यानंतर माझे मिस्टर, आता मिस्टरांच्या नंतर माझा मुलगा पूजा करतो आणि आता नातू। आणि हा नातू, हा तो मुलगा नसला की हा नातू पूजा करतो।
आणि मंदिरात उत्सव काय काय होतो? मंदिराचा उत्सव नवरात्रामध्ये 9 दिवस. अच्छा. हां. पुन्हा देव दिवाळीला 1 दिवस. अच्छा. पौष पौर्णिमेला 1 दिवस लागतो. अच्छा. आणि महाशिवरात्र 1 दिवस उत्सव. अच्छा. आणि गुढीपाडवा. अच्छा. की मग आमचं संपला उत्सव. अच्छा. मग उत्सव नाही. मग देवीला कुठे बाहेर फिरायला जायचं असलं तर जाव पालखी जाते. बाहेर जायचं असलं तर देवाला वरण भाताचा नैवेद्य रोज करतो. ह्या देवाला? हां, ह्या देवाला. अच्छा. हां, वरण भात म्हणजे नेहमी, पण बाकी तुम्ही काही आणखी करू शकता, गोड करा, भाजी करा, दही वर, पण वरण भात हा नेहमीचा. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात असलेले हे वारुळ देवालयाच्या छताला लागेल इतके उंच आहे. यात मोठा सर्प आहे असे सांगतात. हा नागराज साक्षात्कारी असून सर्पासंबंधी भय निवारणार्थ त्याची प्रार्थना केली जाते. प्रतिवर्षी नागपंचमीला गावातील लोक या वारुळातील नागाची पूजा करतात अशी माहिती मिळते. श्री महाकाली मंदिराकडे परत येत असतानाच ऐतिहासिक तुळशी वृंदावन पाहायला मिळते. श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात श्री रवळनाथ मंदिर आहे. ही देवता पंचायनातील तिसरी देवता आहे. या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. म्हणून या घटनेची आठवण म्हणून श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमा भिंतीमध्ये कोरलेल्या आहेत. मंदिरातली ऊर्जा आणि देवीचा कृपा आशीर्वाद मनाला मोठी उभारी देऊन जातो. मंदिरामध्ये वेळ कसा निघून गेला हे लक्षातच आले नाही. देवीचा कृपा आशीर्वाद मिळाला याचा आनंद हा काही वेगळाच असतो. जय महाकाली.